Hello students, how are you? Hope you all are doing good. Students, in last part we learn about the natural resources. Now in this part we will learn about the living world. So what is in the living world? Let us see about living world. So in this chapter we will learn these points, characteristics of living things. After that we will learn a growth of living things and then the what is photosynthesis. So let us start. Baga. की आपण आपण ज्या निसर्गात राहतो, आपण ज्या सराउंडिंगमध्ये राहतो, तिथे ॲनिमल्स पण राहतात आणि प्लांट्स पण राहतात. ॲनिमल्स आणि प्लांट ह्या दोघात पण सिमिलॅरिटीज पण आहे आणि काही डिफरन्सेस पण आहे. बट प्लांट्स आणि ॲनिमल्स, पी म्हणजे काय प्लांट्स आणि ए म्हणजे काय ॲनिमल्स, या दोघांमध्ये पण लिव्हिंग थिंग्स, या दोघांना पण काय कन्सिडर करतो आपण? लिव्हिंग थिंग्स. आता का, वाय वाय वी कन्सिडर बोथ ॲज अ लिव्हिंग थिंग्स? या दोघांमध्ये पण काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असेल जे रिझेंबल करत असेल किंवा सारखेपणा असेल ज्याच्यात. या दोघांमधलेही कॅरेक्टरिस्टिक्स ज्या सिमिलर असतात त्याच्यामुळे यांचं डिफरन्शिएशन कशामध्ये झालंय? लिव्हिंग थिंग्समध्ये. आणि ह्या लिव्हिंग थिंग्सच्या ज्या सिमिलॅरिटीज आहे त्यालाच आपण काय म्हणतो? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स मध्ये काय काय येणार आहे? तर पहिला आपण बघू ग्रोथ. नाव व्हॉट इज ग्रोथ? बघा, आपण एक एक्सपेरिमेंट करू शकतो की एक कुंडी घ्यायची, त्याच्यात सॅपलिंग किंवा मग छोटस रोप घ्यायचं, दोन अशा कुंड्या घेऊन त्याला अनालाइज करायचं किंवा त्याच्यातला डिफरन्स बघायचा. एका कुंडीला काय करायचं? छोटस झाड लावून त्याला दोरी बांधायची आणि दुसऱ्या कुंडीला तशी दोरी नाही बांधायची. मग आता 15 दिवसानंतर या दोघांमधला डिफरन्स काय दिसेल तुम्हाला? ह्या दोन कुंड्यांमध्ये आपण एकायला काय लावलं होतं? स्ट्रिंग लावली होती आणि एकायला नव्हती लावली. तर बघा, हे जे स्ट्रिंग लावलेलं झाड आहे हे ग्रोथ करेल कोणत्या साईडनी? वर्टिकल साईडनी. पण ज्याला आपण स्ट्रिंग नाही लावली ते कसं होईल? हॉरिझॉन्टली पण ग्रोथ करेल. म्हणजे बघा, आपण जेव्हा ग्रोथ म्हणतो तेव्हा ग्रोथमध्ये काय होत असतं? आपल्या कोणत्या कोणत्या गोष्टीवर परिणाम होत असतो? हाईट, वेट, त्याच्यानंतर स्ट्रेंथ म्हणजेच काय तर ताकद. जसं जसं आपण मोठं होतो तसे तसे आपली ताकद पण वाढत जाते. म्हणजेच काय, जशी जशी आपली ग्रोथ होणार आहे तसं तसं आपल्यामध्ये काय होणार आहे? आपली हाईट वाढणार आहे, आपलं वेट वाढणार आहे, आपल्यातली स्ट्रेंथ वाढणार आहे. ठीक आहे, म्हणजेच प्लांट आणि ॲनिमल ह्याच्यातले एक कॅरेक्टरिस्टिक काय आहे ज्याच्यामुळे ते रिझेंबल आहे? तर ग्रोथ. प्लांट आणि ॲनिमलमध्ये दोघांमध्ये पण काय होत असते? ग्रोथ होत असते. पण बघा, ग्रोथ होते पण ॲनिमल्समध्ये आपण बघितलं की एका विशिष्ट काळापर्यंत आपली ग्रोथ होते किंवा विशिष्ट वयापर्यंत आपली ग्रोथ होते. सारखी म्हणजे कंटिन्युअस जर आपली ग्रोथ होत असती तर आपण आज लिमिटेड शेपमध्ये नसतो. सो हा एक डिफरन्स प्लांट आणि ॲनिमलमध्ये असतो की ॲनिमलची जी ग्रोथ असते ती लिमिटेड असते पण प्लांटची ग्रोथ काय असते? अनलिमिटेड. त्यांना वयाचं किंवा बाकीच्या कोणत्याच गोष्टीचं बंधन किंवा रेस्ट्रिक्शन नसतं. तुम्ही बघा, छोटं जर झाड लावलं तर ते झाड किती मोठंपर्यंत होऊ शकतं? तसंच आपल्या प्लांटमध्ये आपल्या ॲनिमलमध्ये होतं का? तर नाही. सो दिस इज द मेन डिफरन्स ऑफ ग्रोथ बिटवीन ॲनिमल अँड प्लांट्स. सो हा पॉईंट क्लिअर झाला. आता आपण बघू फोटोसिंथेसिस. नाव व्हॉट इज फोटोसिंथेसिस? बघा, प्लांट्स आणि ॲनिमल या दोघांचंही फूड घ्यायचं किंवा फूड बनवायची जे प्रोसेस आहे ती वेगळी आहे. आपल्याला माहित आहे की प्लांट जे आहे ते काय आहे? ऑटोट्रॉफ. ऑटो म्हणजे काय? तर स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि आपण म्हणजेच काय? तर ॲनिमल हे काय आहे? हेटेरोट्रॉफ. हेटेरो म्हणजे काय? दुसऱ्यावर अवलंबून राहणारे. दुसऱ्यावर अवलंबून राहणारे जे ॲनिमल्स आहे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही. प्लांट जसे बनवतात, तर बघा प्लांट हे आपलं अन्न कसं बनवतात स्वतः? तर बघा, प्लांटला अन्न बनवायसाठी काय काय लागतं? तर CO2 ॲटमॉस्फिअरमधला CO2 लागतो. त्याच्यानंतर काय लागतं? सनलाईट लागतं. त्याच्यानंतर काय लागतं? वॉटर. ह्या सगळ्या गोष्टी जर प्लांटकडे नसल्या तर प्लांट आपलं अन्न बनवू शकत नाही. प्लांटकडे काय असायला लागतं? कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमधला, त्याच्यानंतर सनलाईट असायला लागतं, त्याच्यानंतर वॉटर. वॉटर, सनलाईट किंवा कार्बन डायऑक्साईड याच्यामधला एकही गोष्ट नसली तर प्लांट हे आपलं अन्न पुरेसं बनवू शकत नाही. बघा, आता प्लांट जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी स्वतः घेऊन, आता ही सगळी प्रोसेस कुठे होत असेल? तर ही सगळी प्रोसेस होते लिव्हजमध्ये. प्लांटच्या लिव्हजमध्ये जी प्रोसेस होते अन्न बनवायची त्यालाच आपण काय म्हणतो? फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिसचं नाव बघा कशावरून पडलं. बघा, फोटो, फोटॉन किंवा फोटो म्हणजे काय होतं? लाईट. बघा, लाईट म्हणजे काय? सनलाईट. आता सनलाईटच्या माध्यमातून
जे सिंथेसिस होतं म्हणजेच काय, जे ब्रेकडाऊन होतं अन्नाचं त्याला काय म्हणतात, फोटोसिंथेसिस. म्हणजे इथे काय बनणार आहे, अन्न बनणार आहे. आता काय, पण ॲनिमल आपलं अन्न स्वतः स्वतः बनवू शकत नाही, म्हणजेच आपण काय आहे, हेटेरोट्रॉप. हेटेरो म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणारे. तर बघा, ऑटोट्रॉप आणि हेटेरोट्रॉप हेटेरोट्रॉप मधला डिफरन्स समजला. तर बघा, असे खूप सारे सगळे प्राणी आहे, म्हणजे सगळेच प्राणी नॉर्मली दुसऱ्यावर अवलंबून असतात. जसं बघा, टायगर, लायन किंवा असे वेगवेगळे कार्निवोरस. आता कार्निवोरस म्हणजे काय, तर मांस खाणारे. हे कार्निवोरस ॲनिमल जे असतात ते डायरेक्टली दुसऱ्या ॲनिमलवर अवलंबून असतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, हेटेरोट्रॉप. या पार्टमध्ये आपण काय बघितलं की लिव्हिंग थिंग्स मधले दोन कॅरेक्टर, लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टर्स काय आहे, त्याच्यानंतर त्याचे दोन कॅरेक्टर बघितले, एक ग्रोथ आणि एक फूड स्वतः बनवतात की दुसऱ्यावर अवलंबून असतात. हे एक कॅरेक्टर बघितला ज्याच्यामध्ये प्लांट हे स्वतः बनवतात. कोणत्या प्रोसेसनुसार, फोटोसिंथेसिसनुसार. सो या पार्टमध्ये आपण एवढं बघितलं. आता पुढच्या पार्टमध्ये आपण आणखी दुसऱ्या कॉन्सेप्ट बद्दल बघूया. थँक्यू.